आणि यानंतर थेट जाणार आहोत संजय राऊत बोलतात, पाहूयात काय प्रतिक्रिया देत आहेत. अगर कोई मंत्री इस्तीफा देता है तो इस्तीफा हमारे पास नहीं आता, वो मुख्यमंत्री पास के पास चला जाता है या सीधे राजभवन में चला जाता है. तो अब्दुल सत्तार जी ने इस्तीफा दिया है या नहीं दिया है, इस बारे में जो सच है वो सिर्फ मुख्यमंत्री बता सकते हैं या राजभवन के सूत्र बता सकते हैं. मैंने भी ये खबरें देखी और सुनी है, उनका मैं वक्तव्य भी सुना है. अगर वो नाराज है तो नाराज क्यों है मुझे पता नहीं. मंत्री बनाया है क्योंकि मैंने पढ़ा कि उन्हें राज्य मंत्री बनाया और कैबिनेट मंत्री बनना चाहते हैं. देखिए सरकार में शिवसेना के कोटे में ज़्यादा विभाग नहीं है तो सबको एडजस्ट करना पड़ता है. फिर भी मुख्यमंत्री जी ने अब्दुल सत्तार जी का पूरा सम्मान रखा मेरे साथ से और उनको मंत्री बनाया. अब अगर उनका एक कहना है कि इस्तीफा देने के पीछे कारण जो बताते हैं तो इस बारे में मुख्यमंत्री ही बोल सकते हैं. क्या किसी भी तरीके की नाराजगी थी क्या जिस तरीके की खरंच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे की नाही दिला आहे आणि नेमकं काय या प्रकरणात? बघा एखादा मंत्री जेव्हा मंत्रिमंडळातून राजीनामा देतो तेव्हा त्यांचा राजीनामा हा पक्षाकडे किंवा पक्षाच्या कार्यालयात जात नाही, त्यांचा राजीनामा एकतर राजभवनात पाठवला जातो. स्वतः जर खरोखरच राजीनामा द्यायचा असेल किंवा दिला असेल तर किंवा सरकारचे प्रमुख जे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांना दिला जातो. अद्याप राजभवनातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अशा प्रकारचं वृत्त आलेलं नाही की अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिलाय की नाही आणि का दिला या संदर्भात फक्त राज्याचे मुख्यमंत्री हेच निवेदन करू शकतात. मंत्रिपद जिस तरीके से कम मिले या फिर लोगों को नहीं मिला इसके पहले भी नाराजगी की खबरें थी. मुझे लगता नहीं कि कोई नाराजगी की खबरें जो आप बता रहे हैं ऐसी कोई खबरें हैं या कोई बड़ी खबर है. तो इससे छिटपुट घटना होती है. जो नाराज है और आप जिसका जिसका नाम ले रहे हो बेसिकली वो सभी लोग मूलतः शिवसैनिक नहीं है, पार्टी के बाहर से शिवसेना में आए हैं. तो उनका इस सिस्टम में थोड़ा सा एडजस्ट होने में टाइम लगता है. उसमें से सत्तार साहब हो गए लेकिन जब आए हैं तो पार्टी ने उनको स्वीकार कर लिया. उसने अपने हाथ पर शिवबंधन भी बांधा है और ये भी कहा है कि ये शिवबंधन मरते दम तक मैं रखूंगा. और अब्दुल सत्तार साहब ऐसे नेता है जो बात कहते हैं उसमें कायम रहते हैं. खिलाफ आज जहाँ पर आप बात करने वाले हैं जमातुल इनके लेकर और जिसमें खुद क्या ये साफ समझे कि महाराष्ट्र में जो शिवसेना है वो सीए और एनआरसी के खिलाफ बात करने सकते हैं और शिवसेना? तो आज शाम को अगर मैं जाऊंगा तब मैं बात करूंगा. मैं अभी आपको क्या बताऊं मैं क्या बात करने वाला हूं, शायद मैं बात नहीं करूंगा. मैं सबकी बात सुनने भी जाऊंगा. वहां सभी लोग आने वाले हैं, सिर्फ जमात इस्लाम के नहीं है, सबको बुलाया है अपनी अपनी राय रखने के लिए. तो मुझे निमंत्रण दिया है, आग्रह किया है कि आप हमारी बात सुन लीजिए. तो मैं उन सबकी बात सुनने के लिए जा रहा हूँ. शिवबंधनाचा उल्लेख केला, नाराजीच्या काही घटना समोर येतात त्यात माजी मंत्री दीपक सावंत यांचीही नाराजी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 1.5 वर्ष त्यांना कुठलीही जबाबदारी नाही आहे, शिवबंधन सोडण्याच्या मनस्थितीत आहेत इथपर्यंत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. दीपक सावंत हे खूप जुने जाणते शिवसैनिक आहेत, अनेक वर्ष ते आमदार राहिले विधान परिषदेचे.
पाच वर्ष आरोग्यमंत्री होते. आता त्यांच्या नाराजीची कारणं जी आहेत ती माझ्याकडे तशाविषयी फार माहिती नाही. मला भेटले नक्की, त्यांनी माझ्याशी चर्चाही केली आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या भावना मी लवकरच पक्षप्रमुखांपर्यंत पोचवेन, मुख्यमंत्र्यांकडे नाही. मी म्हणालो पक्षप्रमुखांना पोचवेन, कारण पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सध्या पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे व्यस्त आहे. योग्य वेळेला मी आपली भूमिका त्यांच्यापर्यंत सांगतो असं मी म्हणालो. पण त्यांनी कोल्हापुरात जाऊन काय सांगितलं मला कल्पना नाही. यामध्ये यामध्ये भाजपचे कुठे राजकीय खेळी वाटते, कारण चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की चंद्रकांत पाटील म्हणतायत की आणखी दिवसभरात आणखी राजीनामे पाहायला मिळतील सरकारमधून. चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितलं मला माहीत नाही, पण जे अशा प्रकारची स्वप्न पाहत असतील ते बहुतेक अजून झोपेत असावेत आणि त्यांना स्वप्न पडलेले आहेत. राजकारणामध्ये आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला असे धक्के बसतात, गाडी सुरू होतात सुरुवातीला, आणि एकदा गाडी सुरू झाली की ती सुसाट जाते. लक्षात घ्या, हा आतापर्यंत या देशातल्या आघाडी सरकारांचा अनुभव आहे. ये कह रही है कि लगातार कहीं न कहीं इस्तीफे देखने को मिलेंगे और सरकार बहुत दिनों तक नहीं चलने वाली है. सरकार अपना पूरा कार्यकाल पूरा करेगी, सरकार पूरे पाँच साल चलेगी और पूरे पाँच साल अपोजिशन में भारतीय जनता पार्टी बैठेगी.